झालं झालं ओके ओके. हॅलो स्टुडंट, सी इन प्रिवियस लेक्चर वी कम्प्लीटेड दॅट अबाउट द लिमिट. नाऊ फ्रॉम टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस द न्यू टॉपिक, इंट्रोडक्शन ऑफ न्यू टॉपिक, अँड दॅट न्यू टॉपिक इज दॅट अबाउट द डेरिव्हेटिव्ह. डिफरन्शिएशन त्याला म्हणतात किंवा आपण त्याला डेरिव्हेटिव्ह असंही म्हणू शकतो. तर हा जो टॉपिक आहे डेरिव्हेटिव्ह, हा काय टॉपिक आहे याची आपण पहिल्यांदा चर्चा करू. पहा, डिफरन्शिएशन किंवा डेरिव्हेटिव्ह ही कन्सेप्ट तुम्हाला हायर मॅथमॅटिक्समध्ये नेहमीच दिसणार आहे. मग काय प्रकार आहे हा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? जसं तुम्ही बघा पाहिलं, लिमिट, लिमिट ही कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितली, त्या लिमिट ही सुद्धा तुम्हाला नवीन कन्सेप्ट होती. म्हणजे ती टेन्थपर्यंत त्याचं काही तुम्हाला माहीत नव्हतं, पण इलेवन्थमध्ये आल्यानंतर न फंक्शन आणि लिमिट ऑफ फंक्शन ही कन्सेप्ट पाहिली. तसं आता इथे डेरिव्हेटिव्ह, डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? तर अगदी साधं सांगायचं झालं ना, तर वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स असेल, इफ वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स इज अ रेल व्हॅल्यूड फंक्शन, रेल व्हॅल्यूड फंक्शन. म्हणजे हे जर रेल व्हॅल्यूड फंक्शन असेल तर देन रेट ऑफ चेंज ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स, रेट ऑफ चेंज ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स, कारण वाय डिपेंड अपॉन एक्स आहे, इज डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स, विच इज डिनोटेड बाय dy by dx or f dash x or y dash etc. असे त्याला अनेक सिम्बॉल आहेत, पण मेनली यूज होणारे सिम्बॉल हे आहेत. एकदा बघून घ्या तुम्ही ही डेफिनेशन. ही बुकमधली डेफिनेशन नाही आहे, ही साधारण तुम्हाला समजेल असं मी त्याचं कन्व्हर्जन करून दिलेलं आहे, हे लक्षात घ्या. ओके, पहा एकदा. पहा म्हणजे डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय हे यामध्ये सांगितलेलं आहे. तर डेरिव्हेटिव्ह एखाद्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असतं. मग फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह, रेल व्हॅल्यूड फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? तर साधी सिम्पल डेफिनेशन आपण तुमच्यासाठी सांगितलेली आहे, तुम्ही सहजरित्या सांगू शकता मिनिंग. असं काय मिनिंग आहे? जर इफ वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स इज अ रेल व्हॅल्यूड फंक्शन, देन रेट ऑफ चेंज ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे बघा वाय हा एक्सवरती डिपेंड आहे. मग ज्यावेळेस वाय हा एक्सवरती डिपेंड असतो त्यावेळेस एक्समध्ये ज्या रेटने चेंज होतो त्याच्या रिस्पेक्टिव्ह काहीतरी रेट वायचा पण चेंज होण्याचा असतो. मग तो जो रेट आहे त्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणतात, आणि ते डिनोट डी वाय बाय डी एक्स वगैरे केलं जातं. आता इथे मी तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म्युले सांगणार आहे, ते कसे आले याचा विचार आपण नंतर करूयात. पण आत्ता तुम्हाला मी स्टँडर्ड फॉर्म्युले सांगणार आहे की जे फॉर्म्युले तुम्हाला जोपर्यंत तुम्ही एज्युकेशन घेत आहात तोपर्यंत कायम आवश्यक असणार आहेत. डेफिनेशन लिहून घेतली असेल तुम्ही, कारण मॅथमॅटिक्सच्या लेक्चरला नोटबुक घेऊनच बसायचं आहे. ठीक आहे, मग आता इथे तुम्हाला मी काही स्टँडर्ड फंक्शन आणि त्यांचे डेरिव्हेटिव्ह ही लिस्ट देतो. स्टँडर्ड फंक्शन्स आणि इकडे त्यांचे डेरिव्हेटिव्ह. रेट ऑफ चेंज आहे डेरिव्हेटिव्ह म्हणजे. ठीक आहे, मग पहा अगदी पहिल्यांदा के असेल, के म्हणजे काय? कॉन्स्टंट.
एखाद फंक्शन कॉन्स्टंट असेल तर त्याचं डेरिवेटिव काय असेल? आता तुम्हाला माहिती आहे कॉन्स्टंट म्हणजे नो चेंज. कॉन्स्टंट मीन्स नो चेंज. मग कॉन्स्टंट म्हणजे बदलच होत नसेल तर त्याच्यात रेट ऑफ चेंज काय असणार आहे? झिरो. देअरफोर डेरिवेटिव इज झिरो. देअरफोर डेरिवेटिव इज झिरो. आफ्टर दॅट एक्स रेस टू यन हा फॉर्म्युला अतिशय महत्त्वाचा आहे. याचं प्रूफ आपण आत्ता नाही विचारात घेणार, पण हे आन्सर ध्यानात ठेवायचं आहे. एक्स रेस टू यनचं डेरिवेटिव यन इंटू एक्स रेस टू यन मायनस वन असतं. म्हणजे एक्स क्यूब असेल तर थ्री इंटू एक्स स्क्वेअर डेरिवेटिव येणार आहे. एक्स रेस टू फोर असेल तर एक्स फोर इंटू एक्स रेस टू थ्री डेरिवेटिव येणार आहे. म्हणजे पॉवर पुढे मल्टिपलला येतील, एकने पॉवर कमी होते. ओके, सो रिमेंबर दिस इज वन, दिस इज टू, सेकंड फॉर्म्युला. आफ्टर दॅट थर्ड ई रेस टू एक्स. ई रेस टू एक्स म्हणजे ई इज द स्टँडर्ड नंबर. ई ई व्हॅल्यू आपल्याला ईची माहिती आहे 2.71, इरॅशनल नंबर आहे. ई रेस टू एक्स असेल तर त्याचं डेरिवेटिव ई रेस टू एक्सच येतं. ही लिस्ट तुम्हाला पाठ करायची, लक्षात ठेवा कोणाचं डेरिवेटिव काय येतं ते. त्यानंतर नंबर फोर्थ ए रेस टू एक्स म्हणजे ए म्हणजे एनी कॉन्स्टंट, तर याचं डेरिवेटिव मात्र ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए येतं. ई सुद्धा कॉन्स्टंट आहेत, ई रेस टू एक्स यांनी सुद्धा ई रेस टू एक्स इंटू लॉग ई येणार आहे, पण लॉग ईचं आन्सर वन असतं. ज्यावेळेस मॅथमॅटिक्समध्ये बेस दिलेला नसतो त्यावेळेस त्याचा बेस ई असतो, हे तुम्हाला ऑलरेडी लॉगॅरिथममध्ये मी सांगितलेलं आहे. आणि फिफ्थ नंबर, फिफ्थ नंबर लक्षात ठेवा, समजा रूट एक्स असेल तर डेरिवेटिव्ह येणार आहे वन अपॉन टू रूट एक्स. याचं प्रूफसुद्धा लिहिता येतं आपल्याला. कसं तर पहा, रूट एक्स म्हणजे काय येणार आहे? वाय इक्वल टू, सपोज रूट एक्स आहे म्हणजे वाय इक्वल टू एक्स रेस टू हाफ आहे, म्हणजे डी वाय बाय डी एक्स म्हणजे डेरिवेटिव ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येणार आहे? हाफ इंटू एक्स रेस टू हाफ मायनस वन, मीन्स हाफ इंटू एक्स रेस टू मायनस हाफ, मीन्स वन बाय टू इंटू वन अपॉन एक्स रेस टू हाफ. आणि याचाच अर्थ काय झाला? वन अपॉन टू रूट एक्स हे त्याचं डेरिवेटिव. म्हणजे या रिलेशनचं प्रूफसुद्धा मी इथे लिहून दाखवलेलं आहे. पहा एकदा, पहा मी तुमच्यासमोर फाईव्ह रिझल्ट्स दिलेले आहेत किंवा फॉर्म्युले दिले आहेत असं म्हटलं तरी चालेल. कोणते फाईव्ह फॉर्म्युले आहेत? तर डेरिवेटिव ऑफ फंक्शन म्हणजे स्टँडर्ड फंक्शन, म्हणजे आपल्याला जे स्टँडर्ड कोणाला म्हणायचं, जे नेहमी यूजमध्ये राहतात त्यांना आपण स्टँडर्ड म्हणूयात. मग कॉन्स्टंट फंक्शन नेहमी येतं, म्हणून कॉन्स्टंटचं डेरिवेटिव झिरो आहे हे लक्षात ठेवा. एक्स रेस टू यन, एक्सची पॉवर नेहमी येते, मग त्याचं डेरिवेटिव यन इंटू एक्स रेस टू यन मायनस वन हा फॉर्म्युला आहे लक्षात ठेवा. लिमिटमध्ये आपण यन इंटू ए रेस टू यन मायनस वनचा फॉर्म्युला पाहिलेला आहे, अगदी तसाच इथे, फक्त बदल काय आहे, व्हेरिएबल एक्स आलेला आहे. त्यानंतर ई रेस टू एक्सचं डेरिवेटिव ई रेस टू एक्सच येतं. त्यानंतर ए रेस टू एक्स, ई म्हणजे पर्टिक्युलर नंबर आहे, ई म्हणजे पर्टिक्युलर नंबर आहे. कोणता? ई म्हणजे 2.71 इरॅशनल नंबर. त्याचं डेरिवेटिव तेच फंक्शन येतं. पण ए रेस टू एक्स म्हणजे ए मीन्स एनी कॉन्स्टंट, म्हणजे कोणताही आर्बिट्री कॉन्स्टंट असेल तर ए रेस टू एक्स, तर ए रेस टू एक्स इंटू लॉग ए डेरिवेटिव येतं. रूट एक्सचं डेरिवेटिव वन अपॉन टू रूट एक्स कसं आलं तेही मी तुम्हाला आत्ता सांगितलं. ओके, सो रिमेंबर तिथे शेजारी दाखवले बघा, रूट एक्स म्हणजे एक्सची पॉवर हाफ, मग पॉवर रूल ॲप्लाय केला डेरिवेटिवचा एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन, एन म्हणजे वन अपॉन टू होते, म्हणून वन अपॉन टू इंटू एक्स रेस टू वन अपॉन टू मायनस वन. आणि मग ते सिम्प्लिफिकेशन इंडायसेस लॉ यूज केले तर आन्सर बरोबर वन अपॉन टू रूट एक्स आले. सो रिमेंबर दिस इज द मेथड. ओके, तर हे पाच फॉर्म्युले तुम्ही आत्ता पाहिले. आता यानंतर न पहा, आफ्टर दॅट सी
आता रूट एक्सचं डेरिवेटिव झाले 5, पहिले बेसिक 5 फॉर्म्युले मी तुम्हाला दिले. आता यानंतरनं पुढचे फॉर्म्युले पहा. 6 नंबरचा फंक्शन घेऊयात आपण. सपोज लॉग एक्स इज दिअर फंक्शन आणि इकडे काय घेत आहे आपण डेरिवेटिव ऑफ दॅट फंक्शन. मग लॉग एक्सचं डेरिवेटिव काय येतं? रिमेंबर इट इज ऑलवेज 1/x. डेरिवेटिव ऑफ लॉग एक्स इज ऑलवेज 1/x. कधीही तुम्हाला विचारलं तर सांगता आलं पाहिजे. 7. आता बघा बेसिक फंक्शन्स आपण कव्हर केले लॉग एक्सपर्यंत. आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स पाहूयात आपण. मग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्समध्ये पहिलं फंक्शन येईल साईन एक्स. मग लक्षात ठेवा साईनचं डेरिवेटिव इज कॉस एक्स. ऑलवेज रिमेंबर डेरिवेटिव ऑफ साईन एक्स इज ऑलवेज कॉस एक्स. नंबर 8, डेरिवेटिव ऑफ कॉस एक्स इज मायनस साईन एक्स. डेरिवेटिव ऑफ कॉस एक्स इज मायनस साईन एक्स. अँड 9 नंबर, डेरिवेटिव ऑफ टॅन एक्स इज sec स्क्वेअर एक्स. डेरिवेटिव ऑफ टॅन एक्स इज sec स्क्वेअर एक्स. साईन कॉस टॅन यामध्ये तुम्ही जर फॉर्म्युले पाहिले तर बघा साईनचं कॉस येतंय, कॉसचं मायनस साईन येतंय आणि टॅनचं sec स्क्वेअर येतं. मग याच पद्धतीने अजून 3, कोसेक एक्स. कोसेक एक्स किंवा sec एक्स घ्या, कोणतं sec एक्स घेतलं तरी चालेल. sec एक्सचं डेरिवेटिव हे नेहमी sec एक्स इंटू टॅन एक्स येतं, हे लक्षात ठेवा. sec एक्स इंटू टॅन एक्स येतं. आफ्टर दॅट 11 नंबर, कोसेक एक्सचं डेरिवेटिव हे मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स येतं, हे लक्षात ठेवा. मायनस कोस एक्स एक्स इंटू कॉट एक्स येतं. आणि 12 नंबर, सी कॉट एक्स, डेरिवेटिव ऑफ कॉट एक्स इज मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स. जसं इथं टॅनचं प्लस येत होतं सेक्वेअर, तसं कॉटचं मायनस कोस स्क्वेअर एक्स येतं. यांचे प्रूफ आहेत आपल्याला, पण ते नंतर आपण डिस्कस करणार. आत्ता सध्याला फक्त फॉर्म्युले विचारात घ्या, कारण मेन आहेत फॉर्म्युले. फॉर्म्युले सतत यूजमध्ये येतात आणि ते आत्ताच तुम्ही कहो व्यवस्थित करून ठेवले ना, पुढे अडचणी येणार नाहीत. सो फंक्शन अँड डेरिवेटिव. मग पहा लॉग एक्सचं डेरिवेटिव 1/x, साईन एक्सचं डेरिवेटिव कॉस एक्स, कॉसचं डेरिवेटिव मायनस साईन, टॅनचं सेक स्क्वेअर, कॉटचं मायनस कोस स्क्वेअर, सेकचं सेक इंटू टॅन. बघा सेक टॅनची जोडी आहे. कोस एक्सचं मायनस कोस एक कॉट, कॉट आणि इथे बघा कोसेक, टॅन आणि सेक. सो सी दॅट पहा, म्हणजे इथे फंक्शन आणि डेरिव्हेटिव्ह हे तुम्हाला मेमराइजच करावे लागणार आहेत. लॉग 1/x, साईन कॉस, कॉस मायनस साईन, टॅन सेक स्क्वेअर, सेक सेक इंटू टॅन, कोसेक मायनस कोसेक कॉट आणि कॉट म्हणजे मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. सो रिमेंबर दीज आर द फॉर्म्युले. आणि आता यालाच जोडून मी तुम्हाला ते जरी आपल्या बुकमध्ये नसले तरी ते देतो, म्हणजे तुम्ही नेक्स्ट इयरसाठी सुद्धा तयार राहताल. इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री 13 नंबर. आता साईन इन्व्हर्स एक्सचं डेरिवेटिव 1/√1 − x² असतं. 14 नंबर, कॉस इन्व्हर्स एक्स बघा −1/√1 − x² येतं.
कॉस एक्सचं डेरिवेटिव मायनस साईन येतं, कॉस इनव्हर्समध्ये सुद्धा मायनस साईन येतं. नंबर 15, टॅन इनव्हर्स एक्स, टॅन इनव्हर्स एक्सचं डेरिवेटिव येतं, पहा, 1/(1+x²), आणि त्यानंतरनं 16, कॉट इनव्हर्स एक्सचं डेरिवेटिव येतं, -(1/(1+x²). अल्टरनेटिव्ह प्लस मायनस प्लस मायनस, सो रिमेंबर दॅट. आणि 17 घेतला तरी काही हरकत नाही आहे. सेक इनव्हर्स एक्सचं आन्सर आहे, डेरिवेटिव आहे, 1/(x)√(x²-1). आणि कोसेकचं जे येतं, पहा, 17 नंतर 18, कोसेक इनव्हर्स एक्सचं डेरिवेटिव आहे, -(1/(x)√(x²-1). तर हे 18 फॉर्म्युले आहेत. मेनी फॉर्म्युलेज आर देअर, 18 फॉर्म्युलेज आर देअर टू मेमराइज. तर हे फॉर्म्युले तुम्ही ध्यानात ठेवा, हे फॉर्म्युले व्यवस्थित ध्यानात ठेवले. त्यातले हे इनव्हर्सचे तुम्हाला 12th गेल्यानंतर नाहीत, पण मी आत्ताच तुमच्या माहितीसाठी दिलेले आहेत. ओके, सॉरी, डू मेमराइज दिस ऑल फॉर्म्युलेज.